राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने नुकतेच महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केलाय. या यात्रेमध्ये यात्रेचा मुख्य चेहरा आहे तो म्हणजे स्वतः राहुल गांधी. मात्र प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांमध्ये एक नेता कायम राहुल गांधींच्या सोबत आहे, तो म्हणजे जयराम रमेश. रोज माध्यमांना ब्रीफिंग करणं, विरोधी पक्षांना उत्तरं देणं आणि समविचारी लोकांना जोडणं यासारख्या अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले जयराम रमेश यांची काँग्रेस आणि भारत जोडोमधील पार्श्वभूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. मूळचे कर्नाटकमधील असलेले जयराम रमेश हे अत्यंत उच्च शिक्षित आहेत. IIT मुंबई आणि MIT अमेरिकेसारख्या ठिकाणहून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. वर्ल्ड बँक आणि भारत सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले. तर सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर जयराम रमेश हे मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले होते. UPA सरकारच्या कार्यकाळामध्ये देखील त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं आणि सध्या देखील ते राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. काँग्रेसचं अध्यक्षपद असो किंवा पक्षांतर्गतवाद, या सर्व प्रकरणामध्ये महत्वाची जबाबदारी होती ती सोशल मीडियाचे प्रभारी असलेले काँग्रेसचे जयराम रमेश यांच्यावर. तर ज्यावेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची घोषणा झाली त्यावेळी देखील जयराम रमेश यांच्याकडेच या संपूर्ण यात्रेचं नियोजन ही जबाबदारी देण्यात आली. यात्रेदरम्यान माध्यमांना ब्रीफिंग करणं असो, विरोधी पक्षांकडून आलेल्या आरोपांना उत्तर देणं असो किंवा यात्रेचं नियोजन, त्याचबरोबर बदल झालेल्या नियोजनामध्ये देखील जयराम रमेश यांची महत्वाची भूमिका असते. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे भारत जोडो यात्रेदरम्यान ज्यावेळी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वक्तव्य केलं त्यावेळी महाविकास आघाडी तुटणार का अशा चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चांना माध्यमांसमोर उत्तरं देत जयराम रमेश यांनी काँग्रेसची बाजू सांभाळली. सावरकरांवरील वादाच्या प्रकरणावर बोलताना जयराम रमेश यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधलाय. जयराम रमेश म्हणाले की भाजपने आमच्या नेत्यांबद्दलचा खोटा इतिहास सांगणं बंद केल्यास आम्ही देखील त्यांच्या नेत्यांबद्दलचा खरा इतिहास सांगणं बंद करू. त्यामुळे जयराम रमेश यांचं हे वाक्य आणि त्यांचा काँग्रेसमधील सहभाग यातून याचा आपल्याला अंदाज येतो. तर काँग्रेसमधील सध्या इतकी महत्वाची भूमिका बजावणारे नेते म्हणजे जयराम रमेश आणि हेच खरे भारत जोडो यात्रेमागील मास्टर माइंड आहेत. तर मंडळी, जयराम रमेश यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.